राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला किती जोर बैठका काढाव्या लागल्या हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय। त्यातच आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलाय, त्यामुळे दुसरा अध्यक्ष कोण ही चर्चा आता रंगू लागली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बैठकांचा सिलसिला सुरू होणार असं दिसतंय। कोण होणार विधानसभा अध्यक्ष? महाविकास आघाडीत रस्सीखेच, तिन्ही पक्षांपैकी कोण मारणार बाजी? काँग्रेसचे डॅशिंग नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे पुढचा विधानसभा अध्यक्ष कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। 2019 जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलं होतं। आताही काँग्रेसच्याच कोणत्या तरी नेत्याची वर्णी लागेल असं वाटत असतानाच शरद पवारांच्या वक्तव्यानं वेगवेगळे तर्क काढले जात आहेत। अध्यक्षपद सर्वांसाठी खुलं असल्याचं सांगत शरद पवारांनी नेहमीप्रमाणे राज्याच्या राजकारणात गुगली टाकली आहे। शरद पवारांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय। मात्र दुसरीकडे काँग्रेसमधूनच एखादा वरिष्ठ नेता निवडण्याच्या संदर्भात चाचपणीही सुरू झाली आहे। अध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क असल्याचा दावाही काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर ऐन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये अशा प्रकारे पटोले यांनी राजीनामा दिल्यानं महाविकास आघाडीतल्या इतर दोन पक्षांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदावर वर्णी लागल्यानं आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे। त्यामध्ये अमीन पटेल, संग्राम थोपटे, यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या चार नावांची चर्चा सुरू आहे। असं असलं तरी अध्यक्षपदी वर्णी कुणाची लागणार हे आत्ताच सांगणं कठीण आहे। एकंदरीतच नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। अध्यक्षपदाच्या निवडीत सत्ताधारी आणि विरोधक आमदारांची फोडाफोडी करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे या सगळ्या चर्चेत न पडता काँग्रेसमधला सोयीस्कर उमेदवार द्यावा असाही एक मतप्रवाह महाविकास आघाडीमध्ये आहे। वैदेही कानेकर, साम टीव्ही, मुंबई। काँग्रेसनंतर आता मनसे संदर्भातली एक बातमी आहे। वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता बेलापूर कोर्टात हजर राहणार आहेत। या प्रकरणी राज ठाकरेंविरोधात बेलापूर न्यायालयानं वॉरंट जारी केलं होतं। 26 जानेवारी 2014 वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषण केल्याचा ठपका या अंतर्गत ठेवण्यात आला आहे। राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती। उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरे हे नवी मुंबईत दाखल होणार आहेत। यावेळी राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे।